नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजपनं त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीमध्ये दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांचं नाव नाही. पर्रिकर यांना भाजपनं दोन जागांचे पर्याय दिले असल्याचं गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पणजीतून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच जागेसाठी उत्पल पर्रिकर अडून बसले होते हे विशेष. भाजपनं 40 पैकी 34 जागांसाठीचे आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आणि या पहिल्या यादीमध्ये मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांचं नाव मात्र नाही. पर्रिकरांना भाजपनं दोन जागांचे पर्याय दिलेले आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे गोवा भाजप प्रभारी आहेत. पणजीमधून बाबूश मेन्सुरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच जागेसाठी उत्पल पर्रिकर हे अडून बसले होते. भाजपनं 40 पैकी 34 जागांसाठीचे उमेदवार आज जाहीर केले. देखिए, पणजीम में जो सिटिंग एमएलए है उन्हीं को टिकट दिया गया है. उत्पल पर्रिकर या पर्रिकर जी का परिवार, ये हमारा परिवार है, ये हमारे सारे करीबी लोग हैं. हमने उत्पल पर्रिकर को दो और ऑप्शन दिए थे कि जहाँ से वो लड़ सकते हैं, उसमें से एक तो उन्होंने पहले ही मना कर दिया था, दूसरे के बारे में भी उनसे चर्चा चल रही है और हमारे हम सबको लगता है कि उन्होंने मानना चाहिए. और वैसे भी भारतीय जनता पार्टी में जो पर्रिकर परिवार है उस परिवार को हमेशा सम्मान ही दिया है. भारतीय जनता पार्टी ने गोवा में स्टेबिलिटी दी है, स्थिरता दी है और एक स्वर्णिम गोवा का एक सपना जो हमारे मनोहर पर्रिकर जी ने देखा था उसको पूर्ण करने का काम आज भारतीय जनता पार्टी वहाँ पर कर रही है. सोशल सिक्योरिटी के माध्यम से अलग अलग स्कीम्स जो आज आप जैसी पार्टी दिल्ली में अनाउंस करती है, 2002 की भारतीय जनता पार्टी की सरकार ने इसमें से कई स्कीम्स लागू कर दिए, तब से लेकर ये स्कीम्स वहां पर चल रही है. फिर 2012 में हमने उन स्कीम्स को और अच्छा किया है. जहां एक ओर भारतीय जनता पार्टी गोवा के विकास के लिए संघर्ष कर रही है, वही अन्य दल ये केवल भारतीय जनता पार्टी के साथ संघर्ष कर रहे हैं. और अगर इन दलों का इतिहास हम देखें, कांग्रेस पार्टी जिसने कई सालों तक गोवा पर राज किया, आज भी उनका जो 2007 से 2012 का शासन अगर हम लोग देखते हैं तो दिगंबर कामत जी के नेतृत्व में उस समय की कांग्रेस ने जो गोवा को सरकार दी, गोवा के इतिहास में सबसे ज्यादा घपले घोटाले ये कांग्रेस की सरकार में देखे. एक दिन ऐसा नहीं जाता था कि जिस दिन गोवा में कोई मेजर स्कैम नहीं होता था. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. गोव्यातून आमचे प्रतिनिधी अनिल लाड आपल्या सोबत आहेत. अनिल, 40 पैकी 34 जागांचे उमेदवार जाहीर झाले, मात्र त्यात उत्पल पर्रिकर नाहीत, त्यांना कोणते दोन पर्याय दिले गेलेत? नक्कीच, ज्या प्रकारे आज भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी जी जाहीर केलेली आहे आणि आता फडणवीस साहेब ज्याप्रमाणे म्हणत होते की गोव्याच्या विकासासाठी त्यांना संघर्ष करावा लागला, वास्तविक असं आहे की गोव्यासाठी उमेदवार निवडण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. काल संध्याकाळी जी यादी जाहीर करण्याचं त्यांचं ठरलं होतं ती जाहीर करायला आज तब्बल दुपार उजळावी लागली. दुपार 12 नंतर ह्या ही यादी जाहीर करावी लागली. अर्थात फडणवीस साहेबांनी जसं म्हणलं होतं की मनोहर पर्रिकर यांच्या पुत्राला योग्य तो न्याय दिला जाईल, त्यांच्याकडे दोन
पर्याय ठेवण्यात आले होते. परंतु इकडे एकूण एक पत्रकारांना हे माहिती आहे की उत्पल परिकरांनी फक्त पणजी आणि पणजीचाच हट्ट धरला होता, त्यांनी दुसऱ्या कोणत्याही जागेवरती आपला दावा मांडला नव्हता. आणि या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा पत्रकार परिषदात आल्या किंवा जेव्हा जेव्हा विषय आला तेव्हाही कुठेही भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने म्हणलं नव्हतं की मनोहर परिकरांच्या पुत्रांना आम्ही दुसरीकडे कुठे अकोमेंट करू, दुसरीकडे कुठे निवडणूक लढवायला लावू. त्यामुळे ऍक्च्युली इथे बघायला गेलं की जे दावा करतायत भारतीय जनता पक्षाचे नेते त्यात कुठेतरी फोलपणा दिसून येतोय. दुसरं असं झालंय की भारतीय जनता पक्षाने जे आयात केलेले काँग्रेसचे आमदार होते त्यांना कुठे ना कुठे त्यांनी सामावून घेतलेलं आहे आणि मॅक्झिमम त्याच्यातल्या लोकांना त्यांनी तिकीट देण्यात यश मिळवलं आहे. पण ह्याच्यामध्ये आणि एक बघायला गेलं तर ज्या प्रकारे पेडण्याची जी जागा होती, मनोहर आजगावकर हे पेडण्याचे सिटिंग MLA होते, त्यांचा पत्ता कट करून त्यांना मडगाव मधून उमेदवारी जाहीर केलेली आहे. आता बघायला गेलं तर खरं सांगितलं तर हा बळीचा बकरा ठरणार आहे हे निश्चित, कारण मडगाववरून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आजगावकरांच्या पुढे हे एक प्रचंड मोठं आव्हान आहे, निवडून येण्याचं एक प्रचंड मोठं आव्हान आहे. आणि ज्या प्रकारे बघितलं असेल तुम्ही अल्पसंख्यकांना कुठेतरी संतुष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, आणि मजा म्हणजे कोणत्याही एकाही त्यांच्याकडे मुस्लिम उमेदवाराला तिकीट ते देऊ शकलेले नाहीये. जी बरं अनिल, दुसरी गोष्ट आता उत्पल पर्रीकर जे दोन पर्याय भाजपनं त्यांच्या समोर ठेवलेत त्यापैकी निवड करणार का, काय वाटतंय? मी आताच जसं म्हणलं होतं की कुठेही दोन पर्यायाचा उल्लेख आतापर्यंत या क्षणापर्यंत आला नव्हता, आणि अचानक आज फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही उत्पल पर्रीकरांना दोन पर्याय दिले होते, एक वरती त्यांनी नकार दिला आहे आणि दुसऱ्याचा विचार करू असं म्हणलंय. पण मला नाही वाटत की असं कुठे काही घडलं असेल, कारण असं असतं तर उत्पल पर्रीकरांनी नक्कीच, आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी कुठेही याचा उल्लेख केला नव्हता. आणि तरी असेल तर जे उरलेले सहा मतदारसंघ आहेत या सहा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं तेवढं प्राबल्य नाहीये, त्यामुळे बघणं मनोरंजक ठरणार आहे की खरोखर भारतीय जनता पक्ष मनोहर पर्रीकरांचा आदर ठेवून उत्पलला उमेदवारी देऊन निवडून आणू शकतात का. जी अनिल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे गोव्यासाठी भाजपनं आपली 40 पैकी 34 जागांसाठीची पहिली यादी जाहीर केलेली आहे, मात्र त्यामध्ये उत्पल पर्रीकरांचं नाव नाही. त्यांना पणजीची जी जागा हवी होती ती देण्यात आलेली नाही, त्याऐवजी त्यांना दोन पर्याय देण्यात आलेले. मुंबईतल्या बातमीकडे वळतोय. राणीच्या बागेचं कंत्राट देताना भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केला. कंत्राट देताना दोन कंपन्यांवरती मेहर नजर करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. हे कंत्राट देताना जवळपास 106 कोटींची लूट झाली असाही आरोप त्यांनी केलाय. वाढीव कंत्राट रद्द न केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा कोटेचा यांनी दिलाय. तर मुंबईत असणारी राणीची बाग आणि या बागेचं कंत्राट देताना भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केलाय. कंत्राट देत असताना दोन कंपन्यांवरती मेहर नजर करण्यात आली आणि जवळपास 106 कोटींची लूट झाली असल्याचा आरोप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलाय. त्यामुळे वाढीव कंत्राट रद्द न केल्यास कोर्टात जाऊ असा इशारा कोटेचा यांनी दिलाय. आता राणीच्या बागेतली ही नेमकी कामं काय आणि याचं कंत्राट नेमकं कोणाला दिलं गेलंय आणि 106 कोटींची लूट नेमकी कशी झाली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुंबईतून तुषार रुपणवार आपल्यासोबत जोडले गेलेत. तुषार, एकतर राणीच्या बागेचं कंत्राट दिलं कोणाला, ज्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केलाय, आणखी काय काय आरोप आहेत? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिकेचं आर्थिक बजेट हे एका वर्षाचं जवळपास 40,000 कोटींचं असतं आणि यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील कंत्राटंही आपल्याला शेकडोच्या कोटीने निघताना पाहायला मिळतात. मात्र ही कंत्राटं देत असताना यामध्ये काही फेवरिझम केलं जातं आणि यामध्ये जवळपास 100 कोटींची लूट होताना पाहायला मिळते. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपा आमदार मिहिर कोटेचा. काय त्यांचा नेमका आरोप आहे आपण त्याच्याकडे जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल, राणीच्या बागेमध्ये जी 106 कोटीची लूट होते, काय तुमचं नेमकं उत्तर आहे? बघा, राणीचे बागेत आता दुर्मिळ प्राणी आपण आणतोय आणि त्यांच्यासाठी विशिष्ट संग्रहालय बनवण्यासाठी 185 कोटीची निविदा बाहेर पडली होती.
निविदा उघडण्याचा 39 दिवसा आधीच मी पत्राद्वारे अतिरिक्त आयुक्त यांना कळवलं होतं की कशा प्रकारे याचा दोन कॉन्ट्रॅक्टदार हायवे आणि स्कायवे यांनी कार्टेलायझेशन केलंय, टेंडर रिग केलेलं आहे आणि कशा प्रकारे अटीतटीमध्ये तडजोड करून एका निविदेला दोन भाग करण्यात आला, जेणेकरून जागतिक अनुभवाची जी कंपन्या आहेत ते याच्यात भाग घेऊ शकणार नाही आणि ह्याच दोन कंपन्यांना ही निविदा लागणार आणि तेही टेंडरच्या एस्टिमेटपेक्षा जास्त रकमामध्ये लागणार. तेच झालं 29 नोव्हेंबरला ज्यावेळी आपण ही निविदा उघडली तर लक्षात आलं की 54% हाय म्हणजे 185 कोटीचा जो एस्टिमेट होता त्याच्यावर 291 कोटी रुपये या दोन निविदाचं पाठीमागे या दोन्ही कंपन्यांनी भरले. या दोघं कंपन्यांनी एकमेकांना सपोर्टिंग बिड आपण ज्याला म्हणतो म्हणजे एका कॉन्ट्रॅक्टात हायवे L1 आला आणि एका कॉन्ट्रॅक्टात स्कायवे L1 आला जसं आम्ही सांगितलं होतं आणि मुंबईकरांचे मेहनतीचे 106 कोटी रुपयांची लूट या प्रकरणात करायचं काम चालू आहे. ही नेमकी 106 कोटींची जी लूट झालेली आहे म्हणजे अजून त्याचं त्या संदर्भात तुम्ही अपील करालच, मात्र हे कॉन्ट्रॅक्ट नेमकं डिझाईन कोण आहे, कोण करतं, याच्यामागे नेमकं गॉडफादर कोण? हे बघा, महानगरपालिकेत जो भ्रष्टाचाराचा हायवे त्याचे निर्माते हे रिटायर्ड उपायुक्त सुधीर नाईक जी आहेत जे सध्या मुख्यमंत्री कार्यालयात बसून या सर्व टेंडर रिग फिक्सिंग आणि या सर्व डिझायनिंगचे मेन ब्रेनचाइल्ड किंगपिन हे रिटायर्ड उपायुक्त आहेत. ज्या उपायुक्तांचं नाव घेत आहे जे आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आहेत ते कुणाच्या आदेशावरून हे सगळं काम करतात, कुणाच्या आदेशावरून हे कंत्राट डिझाईन करतात आणि कुणाच्या आदेशावरून हे कंत्राट फिक्स करून मुंबईकरांची 100 कोटींची लूट करतात? स्पेसिफिक प्रश्न. खूप स्पेसिफिक. महानगरपालिकेत जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याच खिशात हे पैसे घालण्यासाठी हे पूर्ण रिगिंग, टेंडर फिक्सिंग आणि डिझायनिंग चा काम चालू आहे. या पुढील तुमचा मार्ग काय असणार आहे हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी एक तर आम्ही निविदा उघडण्याचा 40 दिवसा आधीच पत्राद्वारे कळवलं होतं की हे होणार आहे आणि ते झालं. जसं ट्रेंचिंगचा कॉन्ट्रॅक्टमध्ये शेवटी ते रद्द झाले आणि आपण बघितलं की नवीन निविदा ज्यावेळी आपण उघडली तर मुंबईकरांचे 136 कोटी रुपये वाचले. त्याचप्रकारे ज्या दिवशी हे कॉन्ट्रॅक्ट रद्द होणार आणि आपण ज्यावेळी जागतिक कंपन्यांना याचा सहभाग करायला तशी अट्ट टाकणार तर निश्चितच 125 कोटी रुपये आमचा दावा आहे मुंबईकरांचे वाचतील. आणि जर हे कॉन्ट्रॅक्ट रद्द नाही झाले तर सध्या याची इन्क्वायरी ACB मध्ये पत्र गेलेलं आहे आणि तिकडेही निष्कर्ष नाही आला कारण ACB अखेरीस महाराष्ट्र शासनाचाच अंतर्गत आहे आणि तिकडनं प्रेशर आला तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात निश्चितच जाऊ. धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा आमदार मिहीर कोटेच्या. मुंबईकरांचे 100 कोटी वाचवण्यासाठी सध्या आता ACBची एन्क्वायरीसाठी ते आहेत, मात्र तिथेही जर त्यांना कुठलाही न्याय मिळाला नाही तर ते हायकोर्टात जाणार आहे. मात्र पाहावं लागेल हे कॉन्ट्रॅक्ट रद्द होत आहे का आणि मुंबईकरांच्या हक्काचे 100 कोटी वाचतायत का. श्वेता जी, तुषार धन्यवाद या सगळ्या संवादासाठी. आता बातमी पाहूयात नाना पटोलेंना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या इशाऱ्याची. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं, त्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली. पुढील 7 दिवसात नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही तर न्यायालयात जाणार असल्याचा इशारा बावनकुळेंनी दिला. काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी यांनी अशा खोटाळल्या आणि परमनंट खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला आणि काँग्रेस पार्टीलाही मध्येही खोटं बोलतात, त्यामुळं मला वाटतं तर कधी कधी तर सोनिया गांधी, राहुल गांधीजींनाही ते खोटं बोलून खोटं काही सांगत असतील. तर मला वाटतं अशा व्यक्तीने खोटे बोलून पण रेटून बोल आणि खोटं बोलण्याकरता जे त्यांनी खोटं बोलून प्रदेश अध्यक्षपद मिळवलं, सोनिया गांधी, राहुल गांधींनी त्यांचं अध्यक्षपद कमी करावं. आणि आम्ही आता ठरवलं आहे 7 दिवस आम्ही पोलिसांची वाट बघू, 7 दिवसानंतर 156(3) आम्ही न्यायालयात जाऊ, पण नाना पटोलेवर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, आम्ही नाना पटोलेला सोडणार नाही. पुढची बातमी पुण्यामध्ये. स्वर्णवच्या कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय, कारण त्याला भेटायला येणाऱ्या त्याच्या आत्याचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.
नांदेडवरून पुण्याकडे या स्वर्णवची आत्या येत होती आणि त्यांच्याच गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये दोन मुलं आणि पती गंभीर जखमी झालेत. कालच स्वर्णवची सुखरूप सुटका झाली होती अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून आणि या सुटकेमुळे चव्हाण कुटुंबीय आनंदात होते. मात्र स्वर्णवच्या आत्याचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. या अपघातामुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली आहे. या संदर्भात अधिक बोलूयात. पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. वैभव, अगदी कालचा दिवस त्यांच्यासाठी खूप आनंदाचा होता कारण स्वर्णव त्यांना परत मिळालेला होता. मात्र आजची ही घटना पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगरच कोसळलाय. काय सगळं घडलंय? अत्यंत दुर्दैवी ही सगळी घटना आहे श्वेता. काल स्वर्णम घरी आल्यानंतर सतत त्यांच्या नातेवाईकांचे कुटुंबियांचे फोन जे आहेत ते सुरू होते आणि त्याला भेटण्यासाठी तातडीनं लगेच संध्याकाळी काल नांदेडहून त्याच्या आत्या आत्याची दोन्ही मुलं आणि त्यांचे यजमान असे चौघजण गाडी घेऊन निघालेले होते. काल रात्री उशिरा नगर महामार्गावरती त्यांचा अत्यंत जोरदार अपघात झाला आणि त्याच्यामध्ये स्वर्णिमच्या आत्याचा मृत्यू झालाय. दोन्ही मुलं जी आहेत त्यांची ती गंभीर जखमी झाली आहेत आणि त्यांचे पती जे आहेत स्वर्णिमचे मामा जे आहेत ते सुद्धा गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर बाणेरमध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्यांची प्रकृती जी आहे ती दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. हा सगळा प्रकार हा अत्यंत धक्कादायक आहे. आधीच हे कुटुंब गेले 8 दिवस प्रचंड मानसिक तणावाखाली होतं स्वर्णिमचं अपहरण झाल्यापासून आणि आता यानंतर ज्या पद्धतीनं हा कालचा अपघात झालाय खरं तर काल स्वर्णिम घरी आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुललेलं होतं. रात्री उशिरा जेव्हा या अपघाताची माहिती मिळाली तेव्हापासून हे कुटुंब जे आहे ते प्रचंड हजरले बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत कोणी आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या घटना एकापाठोपाठ एक घडत आहेत कुटुंबावर मोठा आघात झालाय श्वेता. बरोबर आहे वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. स्वर्णवची सुटका कालच झालेली होती अपहरणकर्त्यांकडून. तो त्यांच्या आई वडिलांकडे सुखरूपपणे परतलेला होता आणि त्याला भेटण्यासाठी म्हणून त्याची आत्या नांदेडहून पुण्याकडे येत असतानाच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आणि स्वर्णवच्या आत्याचा या अपघातात मृत्यू झालाय. येत्या सोमवारपासून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे आणि तसा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय. मुख्यमंत्री शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गेल्या 15 डिसेंबरपासून बंद असलेल्या राज्यातल्या शाळा आणि कॉलेजेस सुद्धा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यातील आणि मुंबईतील कोरोनाची संख्या कमी होतीये ही सकारात्मक गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि शाळा सुरू करण्याबाबत पालकांकडून मागणी होत असल्याचं देखील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवरती निर्णयाचे अधिकार द्यावेत असाही मुद्दा मांडला गेलाय. आदित्य ठाकरे यांनी काल राज्यातील आणि मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आणि टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत त्यांनी लसीकरणाचा देखील आढावा घेतला. यावेळी राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. सर्व शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्यावरती चर्चा झाली. आदित्य ठाकरे यांची टास्क फोर्सच्या सदस्यांची चर्चा झाली शाळा सुरू करण्यासंदर्भात आणि तसं ट्विट मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा देखील त्यांनी आढावा घेतला. महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत चर्चा करून सर्व शैक्षणिक संस्था सुरू करण्याचे संकेत त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून दिलेत आणि कोरोना रुग्णसंख्येचा किंवा परिस्थितीचा आढावा देखील टास्क फोर्सच्या सदस्य डॉक्टरांकडून आदित्य ठाकरे यांनी घेतला. तशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. त्यानंतर याच संदर्भात एक मोठी बातमी येते. सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याची मोठी बातमी शिक्षण विभागाकडून तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेलेला होता आणि त्यावरती आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. एक मोठी बातमी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली आणि सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. कारण आता रुग्णसंख्या कमी होतीये याचाच आधार घेत आता पुन्हा एकदा शैक्षणिक
वर्ग किंवा अगदी शाळांपासून ते महाविद्यालयांपर्यंत सगळ्याच संस्था सुरू होतील असं आता शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे आणि नुकतीच त्यांनी ही घोषणा केली की शिक्षण विभागाकडून आम्ही हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे, नियमांचं पालन करून शाळा सुरू होणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू होणार यावरती आता शिक्कामोर्तब झालंय। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत। स्वाती, अखेर ठरलं सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत, काय काय आणखी सांगितलंय शिक्षण मंत्र्यांनी? अगदी आपल्याला माहिती आहे की वर्षा गायकवाड यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना बुधवारीच सांगितलं होतं की असा प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला जाणार आहे, आज कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये हा प्रस्ताव ठेवला जाईल। आणि एकूणच मुख्यमंत्र्यांची अनुकूलता पाहता वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री यांनी ही घोषणा केलेली आहे की सोमवारपासून शाळा सुरू होतील। आपल्याला माहिती आहे की शाळा सुरू होण्याचा निर्णय घेतला गेला खरा, पण त्यानंतर करोनाचं आणि ओमायक्रॉनचं संकट आलं। मुंबई सारख्या शहरामध्ये एका दिवशी साधारणतः 20,000 नव्या रुग्णांची भर पडत होती आणि हे पाहता पुन्हा शाळेला ब्रेक बसतो की काय असंच झालं होतं। आणि त्यात पण पालकांनी मात्र मागणी केली होती, कारण सीओ और अधिकारियों से बात करने के बाद उनका एक प्रस्ताव आया था कि ये जो स्कूल का निर्णय शुरू करने का ये स्थानिक लेवल पे अधिकार दिया जाए, क्योंकि महाराष्ट्र में अलग अलग जगहों पे अलग अलग परिस्थितियां हैं और ऐसे समय में ये फाइल हमने कल माननीय मुख्यमंत्री महोदय जी के पास भेजी थी, जिसको माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने सम्मति दी है और मंडे 24 से जो है वो स्कूल शुरू हो रहे हैं 1 से 12 तक, और प्री प्राइमरी स्कूल का भी शुरू करने का निर्णय हमने लिया है। लेकिन ये निर्णय लेते वक्त हमने जैसा कहा था पहले भी कि पूरी तरह से SOP का पालन किया जाएगा, जो प्रोटोकॉल COVID-19 के माध्यम से दिए गए हैं उसका पूरी तरह से पालन किया जाएगा और स्थानिक परिस्थिति को मॉनिटरिंग करके सबको कंसर्न लेके ही ये स्कूल शुरू करने का निर्णय वहाँ पे लिया जाएगा। और इसमें ये करते वक्त पूरी तरह से ये ध्यान देना होगा कि बच्चों की हेल्थ और बच्चों की सेफ्टी हमारी हमेशा प्रायोरिटी रहेगी, और इसीलिए कोई भी निर्णय लेने से पहले हम बहुत सारी चीज़ों का वो है पढ़ाई करके ही निर्णय ले रहे हैं। जब संख्या बढ़ी तो स्कूल बंद करने का निर्णय लिया गया, अब हम ये निर्णय ले रहे हैं ताकि बच्चों को हम एक सुरक्षित वातावरण दे सके और उनका एजुकेशन का भी लॉस नहीं हो। ताई, जिस तरीके से खास करके आपके पास लगातार लेटर्स आ रहे थे, विधायकों के कई लेटर्स आपके पास आए, स्कूल क्या कितना कंसर्न था लोगों का फिर स्कूल शुरू करने को? बिल्कुल, आपको पता है जैसा जिक्र आपने किया कि तज्ञों के लेटर आए, पेरेंट्स एसोसिएशन के लेटर्स आए, विधानसभा के सदस्यों के, हमारे कुछ MLA के लेटर आए, सभी का कंसर्न यही है कि एजुकेशन शुरू रहना चाहिए, क्योंकि बच्चे कहीं ना कहीं सोशल एनवायरनमेंट, इंटरेक्टिव सेशन और कहीं ना कहीं स्कूल के एनवायरनमेंट को मिस कर रहे थे। तो उनका सबका कहना था स्कूल शुरू होने चाहिए, लेकिन जैसा हमने शुरुआत से कहा है कि बच्चों की हेल्थ और सेफ्टी हमारा प्रायोरिटी रही है, तो जब संख्या बढ़ी तो स्कूल को बंद करने का निर्णय लिया गया, और जिस तरह से संख्या कम होती गई तो ये निर्णय लिया गया कि स्कूल को आहिस्ता आहिस्ता ओपन करेंगे, जिसका निर्णय स्थानीय प्रशासन का। ऑनलाइन और ऑफलाइन क्या दोनों सुविधाएं बनी रहेंगी? नहीं, हमारा कोशिश यही है कि हम पेरेंट्स से कंसर्न ले सके, बच्चे जो अभी पिछले बार भी आपने देखा होगा कुछ बच्चे स्कूल में आ रहे थे, कुछ घर पे आ रहे थे, तो किसी का भी बच्चे का लॉस नहीं हो एजुकेशन का, वो हम पूरी तरह से मॉनिटरिंग करने का काम शिक्षण विभाग के माध्यम से चल रहा है। जो लोग बच्चे आप पिछले बार भी आपने देखा होगा जब ऑफलाइन स्कूल जाते थे तब ऑनलाइन पे भी बच्चों को लोग पढ़ाई एजुकेशन का देने का काम हमारे पास चल रहा था। अभी हमारे पास कुछ दिनों बाद हम TV चैनल के साथ भी हमारी ऑलरेडी सह्याद्री के साथ चालू है, हम एजुकेशन के कुछ चैनल भी अभी हम लोग कोशिश करें कि मिल जाए। तो लगातार हमारा यही हमारी कोशिश चल रही है कि बच्चों को दोनों माध्यम से हो, उसके क्या यूट्यूब है, दीक्षा ऐप है, ये भी बच्चों के पास ऑलरेडी उपलब्ध है, तो इसी माध्यम से भी हम ऑनलाइन पे एजुकेशन चालू है। और साथ साथ में आपको पता है कि बहुत सारे बच्चे, क्योंकि बहुत सी जगहों पे कनेक्टिविटी का इशू है, इलेक्ट्रिसिटी का इशू है, और कहीं ना कहीं बच्चे वो सोशल एनवायरनमेंट पर साथ ही साथ में इंटरेक्टिवेशन कहीं ना कहीं बच्चों का मिस हो रहा है। सभी पेरेंट्स की भी बहुत सी एसोसिएशन की मांग थी कि स्कूल शुरू होना चाहिए। मंत्री हो 70 से ज्यादा लोग इससे पीड़ित हो, आज भी आंकड़े 40,000 के ऊपर ही होते हैं, तो कितने सुरक्षित लगते हैं आपको बच्चे? इसीलिए मैंने कहा था कि कोई भी निर्णय लेने से पहले हमने बहुत सोच के निर्णय लिया है। और जैसा मैंने कहा, जहाँ पे ये संख्या ज्यादा है हम सर सकट स्कूल ओपनिंग करने की बात ही नहीं कर रहे, हम स्थानीय प्रशासन को अधिकार देने की बात कर रहे हैं, और वहाँ पे जो है
अगर स्थिति जैसे आप कोई ग्रामीण भाग में जाएंगे आदिवासी भाग में जहाँ पे क्योंकि जहाँ शिक्षण विभागाचा प्रस्ताव होता शाळा सुरू करण्याबाबतचा त्यावरती मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर स्वतः शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली की सोमवारपासून राज्यातल्या शाळा सुरू होत आहेत आणि ठिकठिकाणी म्हणजे त्या त्या स्थानिक प्रशासनाला हे अधिकार बहाल केले जातील की कशा पद्धतीने शाळा सुरू करायच्या किंवा काय निर्णय त्या संदर्भात घ्यायचे मात्र सोमवारपासून शाळा सुरू होणार इतकं मात्र नक्की. या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.